एकीकडे दोन मार्चला बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. दुसरीकडे नमो रोजगार मेळावा 2 मार्चला होत असताना या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवारांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची नावं पत्रिकेत ठेवण्यात आलेली आहेत, तर वंदना चव्हाण यांचं देखील नाव पत्रिकेत आहे. या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे. 2 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नमो मेळावा पार पडणार आहे आणि तो बारामतीमध्ये पार पडणार आहे. ताई काय सांगाल, जो मेळावा पार पडणार आहे या निमंत्रण पत्रिकेमध्ये पवार साहेबांचं नाव वगळण्यात आलं अशी माहिती मिळते, काय सांगाल? मला माहिती नाही की कुठल्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी केलेलं आहे, पण मग मला एकच महाराष्ट्र सरकारला की वंदना चव्हाण, वंदनाताई आता खासदार नाही आहेत, त्यांची टर्म संपत आली आहे मला वाटतं, किंवा संपली असेल, तर वंदनाताईंचं नाव घातलं आहे पण पवारसाहेबांचं नाव घातलं नाही आहे. कदाचित शक्यता आहे ते असं म्हणतील आता की पवारसाहेब मुंबईला राहतात म्हणून मुंबईत नाव नाही टाकलं, इथले नाही, पण मग मुंबईच्या प्रत्येक कार्डात आदरणीय पवारसाहेबांचं नाव असतं का? ताई, पण मात्र हा शासकीय प्रोटोकॉल आहे आणि तो पाळणं गरजेचं आहे, कुठेतरी जाणीवपूर्वक द्वेष बाळगला जातोय. अच्छा, त्याचं उत्तर मला नाही देता येईल, तुम्हाला सरकारला विचारायला लागेल. नक्कीच याचं उत्तर मला देत नाही, हे उत्तर तुम्हाला सरकारला विचारावं लागलं असं ताईंकडून सांगण्यात येत आहे. मात्र शासनाचा जी आर असताना देखील जाणीवपूर्वक पवारसाहेबांचं या पत्रिकेवरून नाव वगळल्याचा आरोप त्यांच्याकडून सांगण्यात येतोय. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.